माझी रेसिपी माझी बाग या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदा बटाटा पोहा। तर यासाठी साहित्य आणि कृती अशा प्रकारे, साहित्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहेत पोहे, त्यानंतर मीडियम आकाराचे दोन कांदे, एक बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, रोस्टेड शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, नंतर मिरची, तीन चार मिरच्या, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागेल त्याप्रमाणे मिरच्या, हळद, लिंबाचा रस, मोहरी, मीठ आणि साखर। पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोहे भिजवून घेणार आहोत आणि ते 5 मिनिटं तसेच भिजवत ठेवणार आहोत। त्याच्यामधलं सगळं पाणी चाळणीमधून ड्रेन आउट होईल। एका कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे छोट्या साईजचे 2 चमचे मोहरी आपण घेतली। मोहरी चांगलीच तडतडली आहे। ती तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकूया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। नंतर बटाटा आपण टाकूया त्याच्यामध्ये। शेंगदाणे देखील त्याच्यामध्ये टाकूया। मग हे चांगलं परतून घेऊया। चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूयात। मीठ टाकल्याने कांदा परतायला मदत होते, त्यामुळे आपण मीठ टाकूयात, चवीपुरतं मीठ। त्यानंतर हळद टाकूयात। हळद ही खूप महत्वाची आहे, त्यामुळे पोह्याला चांगला रंग येतो। त्याचमध्ये आपण कोथिंबीर सुद्धा टाकूयात। कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्याने त्याचा चांगला वास येतो पोह्याला। नंतर पण आपण सर्विंगच्या वेळेस पण वरतून टाकणार आहोत, पण फोडणीमध्ये पण कोथिंबीर टाकल्याने पोह्याला चांगला वास येतो। अशा प्रकारे 2 मिनिटं व्यवस्थित हलवून हे चांगलं कांदा बटाटा परतून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा 2 मिनिटं परतल्यानंतर, चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालणार आहेत। लिंबाचा रस घातल्याने एक छानसा फ्लेवर आपल्या पोह्याला येतो, त्यामुळे लिंबाचा रस हा फोडणीमध्ये टाकण्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो। जवळपास 80% तुम्ही बटाटा शिजवू शकता। अगदी पूर्णपणे तुम्हाला शिजवायची गरज नाहीये बटाटा। नंतर पोहे टाकल्यानंतर बटाटा आपोआप वाफेवरती शिजतो। अशा प्रकारे बटाटा हा शिजलाय, तुम्ही असं दाबून देखील बघू शकता बटाटा इझिली तुटतोय, म्हणजे आपण आता पोहे टाकू शकतो। बघा आता हे पोहे चांगले असे फुलले। 5 मिनिटांनंतर आपण आता जसे टाकणार त्याप्रमाणे हलवायचं देखील आहे। इवनली हे सगळ्या बाजूने हे पोहे हलवून घ्यायचे, त्यामुळे चांगला पिवळा कलर, हळदीचा कलर सगळ्या पोह्यांना लागतो। आता तुम्ही बघू शकतात पोह्याला चांगला कलर येतोय, पूर्णपणे कलर मिक्स होईस्तोपर्यंत आपण पोह्यांना हलवायचंय। जोरात जर जास्त फिरवलं तर पोहे तुटण्याची शक्यता असते, हलक्या हाताने फिरवायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात सगळ्या बाजूला पोह्याला हळदीचा कलर लागलेला आहे, पोहे प्रॉपरली मिक्स झालेत। ह्याच्यानंतर आपण चवीपुरती साखर टाकू शकता तुम्ही 2 चमचे। साखरीने खूप छान असा एक टेस्ट येते पोह्याला। वरून आपण कोथिंबीर स्प्रेड करू शकतो। त्यानंतर बारीक गॅसवरती आपल्याला हे पोहे 1-3 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। जे काही बटाट्याचा कच्चापणा आहे तो सगळा निघून जाईल आणि बटाटे चांगले शिजले जाईल, त्यामुळे वरती एक झाकण ठेवून आपण
पोहे वाफून घेऊ शकतो। वा वा वास तर खूप छान येते। अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत। आपण आता हे सर्व करूयात। सर्व करायच्या वेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू ह्या गोष्टीसोबत तुम्ही सर्व करू शकता। जर तुम्हाला हे झटपटीत बनलेले पोहे आवडले असतील तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पटापट पोहे बनवून कसा वाटला हे नक्की कळवा। थँक्यू।